दुर्जन्य परिस्थिती निर्माण झाली होती आणि काही लाखोंचं नुकसान काही व्यापाऱ्यांचं झालेलं आहे चिपळूण आणि खेडमध्ये. एक महत्वाची त्याच्यामधली गोष्ट अशी आहे की नैसर्गिक आपत्तीमध्ये जे नुकसान झालेलं आहे कारण 60 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस काल पडलेला आहे त्यांना सगळ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे. तातडीनं त्याचे पंचनामे करावे हे आत्ताच सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मी स्वतः ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणी आता निघालेलो आहे. त्याच्यामुळे ज्या ठिकाणी नेमात बसणारं सगळं आहे ते नुकसान भरपाई दिली जाईल. दोन ठिकाणी प्रमाण जास्त आहे, एक तर भागरमधला पाचेरी सडा आणि दुसरा खेडमधला साकोली. इथल्या लोकांना स्थलांतरित करून त्यांना दुसरीकडे शिफ्ट करणं गरजेचं आहे कारण ज्या पद्धतीनं पाऊस पडतोय ते कदाचित आणखीन पाऊस पडला तर आणखीन डोंगर खाली येण्याची शक्यता. नाही, मी आता माहिती जी घेतली जिल्हाधिकाऱ्यांकडनं त्यांनी एकाच ठिकाणी काहीतरी स्थलांतर केलेलं आहे. दुसरी लाईन स्टँडची झाली आहे ती ट्रॅकवर झालेली आहे, पण तिथं जर आवश्यकता असेल तिथे पण स्थलांतर करू. राजकीय प्रश्न, भुजबळ साहेब आज शरद पवारांच्या भेटीसाठी गेले कसं ते पण भेट झाल्यानंतर ते काय म्हणाले? भेट तेच सांगितलं, सगळ्या गोष्टीमधला तिढा सोडवण्यासाठी गेलेलो होतो. एक मिनिट, काल बारामतीला जे छगन भुजबळ साहेबांचं भाषण झालं हे तुमच्या सगळ्यांच्याच माध्यमातून आम्ही लाईव्ह ऐकलेलं आहे आणि त्याच्या पार्श्वभूमीवर कदाचित भुजबळ साहेब हे शरद पवार साहेबांना भेटले असतील. ओबीसी समाज आणि मराठा समाज याच्यामध्ये आजपर्यंत कधीही तेढ निर्माण झालेली नव्हती, ती तेढ आज नक्की निर्माण झालेली आपल्याला दिसते आणि ही तेढ कमी करण्यासाठी ही तेढ असूच नये यासाठी सर्वपक्षीय नेत्याने एकत्र येणं गरजेचं आहे आणि कदाचित याच भावनेनं छगन भुजबळ साहेबांनी त्यांची भेट घेतली असेल. लोकसभा निवडणुकीनंतर आता ठाकरे गटाचं मिशन विधानसभा सुरू झालं आहे. आधी ते ठाकरे साहेब सगळा पूर्ण महाराष्ट्राचा दौरा सुरू करत आहेत. ते जर महाराष्ट्राचा दौरा सुरू करत असतील तर त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. शेवटी लोकशाहीतला एक भाग आहे, प्रत्येक पक्ष वाढावा यासाठी त्या त्या पक्षाचा नेता फिरत असतो, परंतु त्याचा किती आउटपुट विधानसभेमध्ये मिळेल हे मला माहित नाही. छगन भुजबळ ज्या वेळेला शरद पवारांना भेटायला गेले तर त्यांना दीड तास तिथे वाट बघत बसावे लागले त्याबद्दल काय मला याची खरंच काही कल्पना नाही. ह्या अशा गोष्टींवर माहिती घेऊन बोललं पाहिजे आणि या संदर्भातली भूमिका भुजबळ साहेब मांडलेली आहे कारण भुजबळ साहेब पवार साहेबांना भेटायला गेलेले होते. त्याच्यामुळे त्या भेटीमध्ये काय झालं, भुजबळ साहेब किती वेळ बसले, बाहेर बसले, आत बसले, त्यांच्याबरोबर किती वेळ बोलले, भुजबळ साहेब चांगलं सांगू शकतात. मनोज जरांग पाटील 30 तारखेपासून परत एकदा आंदोलनाबाबत म्हणाले आणि सरकारने फसवलं असल्याचा सूर आहे. मनोजींच्या अनेक आंदोलनांमध्ये मी साक्षीदार आहे की त्यांनी सांगितलेल्या रास्त मागण्या या सरकारनं 100% पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यातली पहिली मागणी, निजामकालीन नोंदी असलेल्या मराठा समाजाला कुणबी दाखला द्यावा. त्याच्यानंतर माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी 10% आरक्षण सकल मराठा समाजाला दिलेलं आहे, ते टिकलेलं आहे. तर मला असं वाटतं की सरकारची भूमिका ही ओबीसीचं काही न कमी करता मराठा समाजाला आरक्षण देणं ही आहे. त्याच्यामध्ये मनोजजींनी देखील आम्हाला सहकार्य केलं पाहिजे आणि परवाचा प्रसंग मनोजजींना देखील माहिती आहे की ज्यावेळी मराठा आणि ओबीसी समाजाला आरक्षणाबाबत एक महत्त्वपूर्ण बैठक लावलेली होती त्यावेळी विरोधी कोणी उपस्थित नव्हतं, अन्य अनेक नेते उपस्थित होते पण विरोधक कोण उपस्थित नव्हते. याचा अर्थ फक्त विरोधकांना म्हणजे उभाठा असेल, NCP असेल शरद पवार साहेबांची आणि काँग्रेस असेल यांना फक्त ओबीसी आणि मराठा समाजामध्ये वाद लावायचे आणि ते वाद लावत असताना मनोजजींच्या आंदोलनाचं दाखला देऊन त्यांना ते वाद लावायचे, त्यांना पुढं करून हे वाद लावायचे आहेत. आणि म्हणून मनोजजींना आज देखील मला विनंती करायची आहे की आमचे जे विरोधक आहेत जे तुमच्या आंदोलनाचं भांडवल करून राजकारण करण्याचा प्रयत्न करतायत त्यांना तुम्ही वेळीच ओळखावं ही मनोजजींना माझी विनंती. सर, विशालगडला ज्या पद्धतीनं काल हिंसाचार पाहायला मिळाला खऱ्या अर्थानं अनधिकृत बांधकामांचा मुद्दा तिथे फार ऐरणीवरती आहे, काय सांगतो? विशालगडाच्या बाबतीमध्ये एक महत्वाची भूमिका अशी आहे की अनधिकृत बांधकाम प्रतापगडावरचं पहिलं कुणी पाडलं तर ते माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी पाडलं. त्याच्यामुळे कुठेही अनधिकृत बांधकाम असू नये ही सरकारची भूमिका आहे, परंतु विशालगडाच्या अनधिकृत बांधकामाची केस ही हायकोर्टामध्ये पेंडिंग आहे. त्याच्यामुळं ज्यावेळी आम्ही रायगडावर होतो रायगडावर त्या लोकांची चर्चा झाली होती तरी तो बॅनर घेऊन मुख्यमंत्री मोदी असं सांगितलं होतं की विशालगडाच्या पायथ्याशी का विशालगडावर असलेलं जे अनधिकृत बांधकाम आहे हे पाडण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, परंतु या संदर्भातले हायकोर्टातले निर्णय होणं गरजेचं आहे आणि त्या विषयावर आम्ही ठाम होतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुठचंही अनधिकृत बांधकाम असणं आणि ते आपल्या गडावर असणं
आम्ही देखील समजू शकतो की ते चुकीचं आहे, पण जो मॅटर हायकोर्टामध्ये सुरू होता त्या मॅटरनंतर हे सगळं घडलेलं आहे, योग्य ती सरकार त्याच्यावर भूमिका घेईल. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.